द सिंपल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट ऑन अ सर्टन अमाऊंट फॉर टू इयर्स इज सिक्स हंड्रेड अँड सिक्स हंड्रेड अँड सिक्स्टी रिस्पेक्टिवली म्हणजे सिंपल इंटरेस्ट सिक्स हंड्रेड आहे आणि कंपाऊंड इंटरेस्ट आहे सिक्स हंड्रेड अँड सिक्स्टी रिस्पेक्टिव्हली फाईंड आउट द रेट ऑफ इंटरेस्ट तर आपल्याला काय करायचं आहे रेट ऑफ इंटरेस्ट काढायचं आहे तर याच्यामध्ये आपल्याला काही प्रिन्सिपल दिलेलं नाही पण सिंपल इंटरेस्ट सिम्पल इंटरेस्ट आहे सिक्स हंड्रेड ठीक आहे आणि कंपाऊंड इंटरेस्ट सिक्स सिक्स्टी तर फर्स्ट इयरचा सिम्पल आणि कंपाऊंड इंटरेस्ट सेमच असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे की सिंपल इंटरेस्ट जो असतो सेम फॉर एव्हरी इयर का कारण की हा फक्त प्रिन्सिपलवर कॅल्क्युलेट केला जातो म्हणजे जे तुम्ही अमाऊंट ठेवणार आहे बँकमध्ये त्याच्यावर हा कॅल्क्युलेट केला जातो सो so, सिम्पल इंटरेस्ट हा टू इयर्सचा सिक्स हंड्रेड आहे कारण की आपल्याला टू इयर्सचं दिलं आहे मग सिम्पल इंटरेस्ट फॉर वन इयर इज सिक्स हंड्रेड अपॉन टू दॅट इज थ्री हंड्रेड असणार ठीक आहे त्यानंतर दोन वर्षातील आता हे झालं सिम्पल इंटरेस्ट पण आणि कंपाऊंड इंटरेस्ट पण थ्री हंड्रेड असणार त्यानंतर कंपाऊंड इंटरेस्टमध्ये सिक्स हंड्रेड अँड सिक्स्टी दॅट इज बघा सिंपल कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिम्पल इंटरेस्टमध्ये डिफरन्स कितीचा आहे विच इज इक्वल टू सिक्स्टी म्हणजे हे जे आहे सिक्स्टी हा म्हणजे प्रिन्सिपलवर तुम्हाला व्याज ज लागले आहेत ते किती तीनशे रुपये आहे आणि प्लस हे सिक्स्टी रुपीज म्हणजे काय थ्री हंड्रेडवर लागलेलं व्याज म्हणजे चक्रवाढ व्याजामध्ये काय होतं की प्रिन्सिपल आणि तुमचं फर्स्ट इयरचा इंटरेस्ट जो असतो ते टोटल अमाऊंट फ्रीज होते परत एकदा म्हणजे चक्रवाढ व्याजामध्ये नुसतं प्रिन्सिपलवर तुम्हाला व्याज मिळत नाही तर दरवर्षी जे काही प्रिन्सिपलला इंटरेस्ट मिळणार आहे ते त्या प्रिन्सिपलमध्ये ॲड होतं आणि दरवर्षी ती अमाऊंट वाढत जाते इन्क्रीज होते आणि त्या इनक्रीज अमाऊंटवर तुम्हाला काय मिळतं इंटरेस्ट मिळत असतो सो सिक्स हंड्रेड अँड सिक्स्टी याचा अर्थ काय आहे की फर्स्ट इयरचं झालं थ्री हंड्रेड इंटरेस्ट आणि या थ्री हंड्रेडवर सिक्स्टी रुपी परत इंटरेस्ट मिळाला सो आपण एक लॉजिकली कॅल्क्युलेट करू शकतो विदाऊट कन्सिडरिंग प्रिन्सिपल आपण हे प्रिन्सिपल पकडून का कारण की आपल्याला कळेल की कुठला व्याजदर इथं यूज केला आहे म्हणजे थ्री हंड्रेडवर सिक्स्टी रुपीज मिळतात तर आपण इझिली कॅल्क्युलेट करू शकतो की रेट काय आहे सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू पी आर एन अपॉन हंड्रेड यामध्ये सिम्पल इंटरेस्ट किती आपण कॅल्क्युलेट केला मगाशी सिक्स्टी हा थ्री हंड्रेड रुपीजवरचा आहे सो थ्री हंड्रेड आपण काय पकडली तर प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट वन इयरनंतर मिळतो आहे त्यामुळे एन इज इक्वल टू वन पकड़ पकड़े ठीक है सो अपन so, वैल्यू पुट करूँ सिंपल इंटरेस्ट पुट के 300, R, 1, 100. So, हाँ, थ्री हंड्रेड मल्टीप्लाय बाय आर मल्टीप्लाय बाय वन अपॉन हंड्रेड सो हा थ्री इकड़े मल्टीप्लाय है इकड़े और डिवाइड होल सिक्सटी अपॉन थ्री इज इक्वल टू आर आर इज इक्वल टू थ्री टू जार सिक्स एंड थ्री जीरो जार जीरो सो आर इज इक्वल टू ट्वेंटी हा रेट मिळाला तर काही एक्झाम्पलमध्ये फाइंड आऊट द रेट ऑफ इंटरेस्ट आहे आणि काही एक्झाम्पलमध्ये फाइंड आऊट द प्रिन्सिपल अँड रेट ऑफ इंटरेस्ट असं आहे मग आपण याच्यावरून देखील काढू शकतो सिम्पल इंटरेस्ट आपल्याला माहीत आहे थ्री हंड्रेड रुपीज आहे सो आपण थ्री हंड्रेड रुपीज पुट करू शकतो पी काढायचं आहे आपल्याला रेट आपण कॅल्क्युलेट केला ट्वेंटी आणि एन इज इक्वल टू वन अपॉन हंड्रेड इयरली आपल्याला तीनशे रुपये मिळतात म्हणून आपण एन इज इक्वल टू वन पुट केलं टू फायझर टेन हा फाईव्ह इकडे डिवाइड आहे इकडे गेल्यावर काय होईल मल्टिप्लाय होईल टी so, इज e इक्वल टू थ्री फायझर फिफ्टीन आणि वरती टू झिरो